मला आठवतं की ज्यावेळेस आपलं सरकार 2014 मध्ये आलं आपण पेसा ग्रामपंचायतींना पैसा देणारं पहिलं राज्य ठरलो. 6000 गावातील 280 ग्रामपंचायतींना 778 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी दिले. 50,000 मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची योजना आपण तयार केली. आजही ती योजना चालली आहे. माझी केवळ या ठिकाणी आदिवासी विकास मंत्र्यांना विनंती आहे की मधल्या काळात काही लोकांनी आपल्या बोगस शाळा देखील नामांकित शाळांमध्ये घुसवल्या आहेत, त्या शाळा बाहेर काढल्या पाहिजेत आणि आदिवासींच्या मुलांना त्या ठिकाणी 50-50 1-1 हजार रुपये 1-1 लाख रुपये फी आपण देतो, त्यामुळे चांगल्याच शाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. याकडे देखील आदिवासी विकास विभागाने लक्ष घालावा. आज आपण आदिवासी बालकांवर 1782 लाख रुपयाचा खर्च त्या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या विकासाकरता करतोय आणि मला या गोष्टीचा देखील उल्लेख केला पाहिजे की जवळपास आपण 2 लाख आदिवासींना 33 लाख एकराचे वन हक्काचे पट्टे या ठिकाणी वाटले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात हे पट्टे वाटपाचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेला आहे आणि माझा विश्वास आहे की या माध्यमातून आदिवासींना निश्चितपणे त्यांचं जे काही हक्क आहेत ते हक्क या ठिकाणी मिळतील. या बजेटमध्ये एक अत्यंत महत्वाची योजना आपण आणली, बिरसा मुंडा जोड रस्ते योजना. प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रस्ते न्यायचे आहेत. आदिवासी विकास विभाग आणि ग्राम विकास विभागाला मिळून यावर्षी आपला प्रयत्न असा आहे, पहिल्या टप्प्यात पालघर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा यातले सगळे पाडे वाड्या वस्त्या या आपल्याला त्या ठिकाणी जोडायचे आहेत आणि त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये रस्ते नाही म्हणून पाड्यापर्यंत शिक्षण आरोग्य पोहोचू शकत नाही ही परिस्थिती पूर्णपणे आपल्याला संपवायची आहे. एकदा रस्ते झाले तर आज कुपोषणात आपल्या राज्याने खूप चांगलं काम केलंय, पोषणाच्या चांगल्या योजना आपण चालवतो आहोत, पण 100% कुपोषण संपवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी होईल. मला अतिशय आनंद आहे की ज्यास मी मुख्यमंत्री होतो आणि आमचे माननीय या ठिकाणी एकनाथराव शिंदेजी आमचे सोबत होते, आम्ही त्यावेळेस निर्णय केला आणि पालघर जिल्ह्याला देशातलं सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्याकरता सिडकोला आम्ही सांगितलं. आज देशातलं सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद कार्यालय असेल, सगळे जिल्ह्यातले कार्यालय हे पालघरमध्ये अतिशय उत्तम आपण त्या ठिकाणी बांधून तयार केले आहेत आणि आता येत्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पालघरमध्ये आता मेडिकल कॉलेजचं निर्माण आपण करतोय, सिव्हिल हॉस्पिटलच्या निर्माणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करून मागच्याच महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी केली आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या सोयी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण करू आणि पालघर जिल्हा हा एक चांगला जिल्हा म्हणून त्या ठिकाणी आपण निश्चितपणे ते काम करू. मला या गोष्टीचा आनंद आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी देखील सर्व शाळांना मॉडेल शाळा करण्याकरता एक अत्यंत चांगली सीएसआर आणि राज्याचे पैसे अशी एक कॉन्व्हर्जन्सची योजना तयार केली आहे की ज्यातनं शाळांचा चेहरा देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदलणार आहे आणि म्हणून त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.